हरिओम, मी रुपाली वीरा किरण सिंह सावंत, डोंबिवली एमआयडीसी उपासना केंद्र. मी 2003 पासून बापू परिवारामध्ये मला बापूंनी सामील करून घेतले. माझा हा अनुभव सुरुवातीच्या काळातला आहे, जेव्हा मी नुकतीच बापूंकडे यायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनुभव काय असतो किंवा आपण संकटात पडल्यानंतर सद्गुरूंना कशी हाक मारायची एवढंही काही तेव्हा माहिती नव्हती. आणि अशातच मी एका एक्सपोर्ट कंपनीमध्ये एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन सांभाळते. आणि आमचं एक्सपोर्ट डॉक्युमेंटेशन जे असतं ते कागदपत्र जी असतात ती खूप महत्वाची असतात. आणि ते झेरॉक्स वगैरे करताना माझ्याकडून एक महत्वाचं कागद गहाळ झाला. ते म्हणजे एक बिल ऑफ लेडिंग असतं जे की आम्ही आमच्या बायरला पाठवल्यानंतर तो त्या ह्याच्यावर माल तिकडे सोडवू शकतो. आणि तेच माझ्याकडनं गहाळ झाल्यामुळे मी खूप घाबरली. एकतर मी नवीन नवीनच नोकरीला लागलेली होती आणि म्हटलं आता मला माझे बॉस काय म्हणतील, ओरडतील मला, कामावरून काढून टाकतील. त्यामुळे मी बापूंचा धावा करायला सुरुवात केली. म्हणाला बापू काही करून मला ते डॉक्युमेंट लवकरात लवकर मिळवून दे. 8 दिवस मी शोधत होती वेड्यासारखं, सगळं ऑफिस धुंडाळलं. 8-8 वाजेपर्यंत मी ऑफिसमध्ये बसून राहायची की मला कुठून तरी ते डॉक्युमेंट मी शोधतच राहायची. शेवटी माझ्या ऑफिसमधले पण लोक कंटाळते, म्हणाले की तू अशी 10-10 वाजेपर्यंत ऑफिसमध्ये बसून का तुला ते डॉक्युमेंट मिळणार आहे का, ते हरवलंय, तू काय त्याचं दुसरं काय आपण करू शकतो ते बघ. मी त्याची पण माहिती काढली तर ते म्हणाले की दुसरं त्याच्यावर उपाय असा आहे की एक तर ते बँक गॅरंटी करायला पाहिजे, पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे. पोलीस कंप्लेंट म्हटल्यानंतर मी जरा घाबरली, कारण आजपर्यंत कधी पोलीस स्टेशनला वगैरे मी गेलीच नव्हती. मी म्हटलं आता तिथे गेल्यावर ते नाना प्रकार मला प्रश्न विचारतील आणि मी काही उत्तरं देऊ शकली नाही तर अजून मी प्रॉब्लेममध्ये येऊ शकते. मी बापूंचाच धावा करायला सुरुवात केलं. सुरुवातीच्या काळात जेव्हा पादुका पूजन केंद्र प्रमुखांकडे असायचे तेव्हा आम्ही सर्वजण सत्संगासाठी जायचो. असंच त्या दिवशी केंद्रातून मला कळलं की पावसकरांकडे पादुका पूजन आहे. मी खूप टेन्शनमध्ये होते, म्हणजे तिकडे जाऊन काहीतरी आपल्याला सोल्युशन मिळेल म्हणून मी माझ्या मुलाला आणि भावाच्या मुलाला असं घेऊन, मी ती दोघं लहानच होती 2-3 वर्षाची, त्यांना घेऊन मी पादुका पूजनला गेली. पादुका पूजन झालेलंच होतं, सत्संग आम्ही दत्तमाला मंत्र वगैरे म्हटलं, सत्संग केला आणि समीर दादा आणि सुचित दादांचा वाढदिवस होता म्हणून केक कापायचं त्यांनी ठरवलं होतं. आणि माझी दोन्ही मुलं लहान असल्यामुळे ते म्हणाले यांच्या हातूनच कापूया. मी पूर्ण जे उपासना सत्संग होती त्याच्यात मी आपलं माझ्या प्रॉब्लेममध्येच होती की बापू मला ह्याच्यातून सोडवा. मग त्यांनी दोघांना केक कापायला सांगितल्यावर मला कुठेतरी आशेचा किरण दिसला की बापू मला ह्या प्रॉब्लेममधून सोडवणार आहेत. मी पण जरा त्या आनंदात त्यांच्या सहभागी झाली. पण सारखी विनवणी बापूंकडे तेच करत होती, सारखं माझं फोटोकडे लक्ष जात होतं की म्हटलं बापू काहीतरी करा आणि माझी नोकरी वाचवा. मग मी दुसऱ्या दिवशी परत ऑफिसमध्ये गेली आणि तिथे मी जिथे बसते तिथे त्या ड्रॉवरच्या बाजूला एक छोटीशी गॅप होती. मला सारखं माझं लक्ष मी बापूंना प्रार्थना केल्यावर मला असं वाटायचं की बापू मला सांगतायत की त्या गॅपकडे माझं सारखं लक्ष जातंय. मग मी मुद्दाम त्याच्यात पेपर्स वगैरे टाकून बघितले की इथून माझं ते बिल ऑफ लेडिंग गेली असेल का. तर पेपर असं खूप आपण हे केल्यावर जात होता. मग मी माझ्या बॉसला सांगितलं की मला असं वाटतं की ह्या ह्याच्यातून ती बिल ऑफ लेडिंग गेली असेल. तर सगळे ऑफिसमधले माझ्यावर हसायला लागले की इथून कागद असा एवढा कठीणाईने जातोय, ती बिल ऑफ लेडिंग एवढे 3-3 कॉपीज कशा काय जातील. मी म्हटलं काय माहिती, 2 दिवस असेच गेले. मी सतत सांगते की तुम्ही मेस्त्रींना बोलवा. आणि ते टेबल असं होतं की ती गॅप की ते टेबल पूर्ण तोडायला लागणार होतं, त्यामुळे बॉस जरा हे करत होते की तोडणार कसं पूर्ण परत मग हे करणे नाही मिळाली तिथे तर कोणाचा विश्वासच नव्हता की त्या गॅपमध्ये ती जाईल. पण माझा मात्र माझ्या बापूंवर ठाम विश्वास होता की मला सतत ते काहीतरी संकेत देत आहेत की तिथेच काहीतरी आहे म्हणून. मग शेवटी बॉस पण माझ्या हट्टाला कंटाळून ते म्हणले ठीक आहे पण मेस्त्रीला बोलवूया. मी लगेचच ताबडतोब मेस्त्रीला बोलवलं आणि त्याच दिवशी संध्याकाळी ते डेस्क तोडून घेतलं. तोडून घेतलं तर तिथे खूप पेपर्स मिळाले, खूप वरचे 8-10 पेपर्स, कारण मीच ते टाकून टाकून बघितलेले होते. बघितले तर त्याच्यामध्येच ती बिल ऑफ लेडिंग मिळाली. मी एवढं म्हणजे तेव्हा बापूंचे इतके आभार मानले की बापू खरंच तुमच्यामुळे माझी नोकरी वाचली. आज जर ही बिल ऑफ लेडिंग मिळाली नसती तर आम्ही सगळेच खूप प्रॉब्लेममध्ये आलो असतो. मग ती लगेच ती बिल ऑफ लेडिंग मिळाल्याबरोबर सगळेजण खुश झाले. पण मी आता कसं सांगणार, ते सगळे मला विचारत होते की तुला कसं वाटलं की इकडे असेल. म्हटलं ते तर फक्त माझं आणि बापूंचं सिक्रेट होतं, कारण आपल्याला माहिती आहे की अशक्य ते शक्य फक्त बापूच करून देतील. आणि आजही मी त्या कंपनीमध्ये, आज 20 वर्ष झाले मी त्या कंपनीत नोकरी करत आहे, ते सुद्धा फक्त बापूंमुळेच. अंबज्ञ नाथ संवित.